जयंत पाटलांनी महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी घ्यावी, सांगलीत शरद पवार यांचं सूचक विधान। जयंत पाटलांना महाराष्ट्र पालथा घालायचा आहे, सत्ता आल्या जयंत पाटलांना मोठी जबाबदारी, त्यामुळे आता जयंत पाटलांनी महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी घ्यावी। सांगलीमध्ये शरद पवार यांनी सूचक विधान केलं, जयंत पाटलांना महाराष्ट्र पालथा घालायचा आहे, सत्ता आल्यास जयंत पाटलांना मोठी जबाबदारी, असं वक्तव्य आता शरद पवार यांनी केलं। त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांच्या या वक्तव्याचा अर्थ काय, हे सूचक वक्तव्य शरद पवारांच्या समोर आलं। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जो एका प्रकारे वाद नेहमी सुरू असतो मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्या संदर्भात, त्यामुळे आता एका दृष्टिकोनातून जयंत पाटील यांच्या संदर्भात तोच विचार शरद पवार यांच्या मनात सुरू आहे का, असा प्रश्न निर्माण होतोय। कारण सत्ता आल्यास जयंत पाटलांना मोठी जबाबदारी, असं वक्तव्य आता शरद पवार यांनी केलेलं आहे। त्यामुळे शरद पवार यांच्या या वाक्याचा मोठा अर्थ आता काढला जातोय। एकीकडे राष्ट्रवादीमध्ये आपण पाहतोय महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण यावरती वारंवार चर्चा रंगते। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असावेत, काँग्रेसच्या माध्यमातून इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळते। त्यातच राष्ट्रवादीने सुरुवातीला मात्र मुख्यमंत्रीपदासाठी आम्ही इच्छुक नाहीत असं जरी सांगितलं असलं तरी सत्ता आल्यास जयंत पाटलांना मोठी जबाबदारी, असं शरद पवार यांचं हे सूचक वक्तव्य आता समोर येतंय। त्यामुळे या वक्तव्यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून काय प्रतिक्रिया येते, इवन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या माध्यमातून देखील या संदर्भात काय प्रतिक्रिया येतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे आता जयंत पाटील यांच्या संदर्भात मोठं वक्तव्य याआधी अमोल कोल्हे यांनी देखील केलं होतं, आता पुन्हा एकदा शरद पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलंय। सत्ता आल्यास जयंत पाटलांना मोठी जबाबदारी, आचारसंहिता सुरू झाली एकीकडे। आता जयंत महाराष्ट्र घडवण्यासाठी सावरण्याच्यासाठी भूमिका आपल्या खांद्यावर घ्यावी ही तुमची माझी आणि संपूर्ण महाराष्ट्राची अपेक्षा आहे। त्या अपेक्षेच्या पूर्ततेला तुम्हा सगळ्यांची शक्ती असली होती। त्यांनी आता सांगितलं त्यांना आता महाराष्ट्राच्या कानावर कोपऱ्यात जायचे, विचार सांगायचे, दृष्टिकोन सांगायचा, कसा महाराष्ट्र उभा करायचा हे सांगायचे, आणि हा एक प्रत्यक्ष घडवायचे, आणि हे करण्याच्यासाठी त्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत असताना आपले घर, आपलं मतदारसंघ हा समजण्याचं काम तुम्हा सगळ्यांना करावं लागेल, आणि काम तुम्ही कराल याचा 100% मला विश्वास आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।